दापोली येथील प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व डॉक्टर वसंत मेहेंदळे यांनी आज घेतला जगाचा अखेरचा निरोप. दापोली येथील निष्ठावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे प्रतिथयश वकील आणि त्याचप्रमाणे प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक, अशी प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व असलेले ही सदाहरित मूर्तिमंत व्यक्ती आज केवळ आठवणी मागे ठेवून निघून गेली आहे. दापोलीतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. दापोली अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांनी अत्यंत चोख आणि मनापासून कामगिरी केली. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही तितक्याच तळमळीने त्यांनी काम करताना दापोलीतील AG हायस्कूल दापोलीचे संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. अशा अनेक कामांतून आणि पडेल त्याला जमेल तेवढी शक्य तेवढी मदत करता करता आपलं अखंड आयुष्य समाजसेवेसाठी वेचलं. हर्णे येथून आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात करून दापोली येथे त्यांनी आपलं स्वतःचं सुसज्ज असं मेहेंदळे रुग्णालय स्थापन केलं. नुकतीच मेगा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सरकारविरोधी आपली भूमिका, आपली नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाला आणि मृत्यूला मी घाबरत नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं आणि त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आणि काही राहिलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी 1 सप्टेंबरपासून हे रुग्णालय बंद करतो आहे असंही त्यांनी जाहीर केलं होतं. उर्वरित या काळामध्ये त्यांच्या ज्या काही अनेक अशा कामांच्या पूर्तता होता त्या आता राहून गेल्या आहेत. आता राहिला फक्त आठवणी. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुली, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. डॉक्टर मेहेंदळे यांना विनम्र अभिवादन.